लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। भक्तों के लिए मंगल मूर्ति श्री गणेश के प्रति आस्था अटूट है। आज बीजेपी के नवम्बई जिलाध्यक्ष रामचंद्र घरत के आवास पर भी आस्था नजर आई। तमाम नियम निर्देशों का पालन करते हुए बीजेपी जिलाध्यक्ष रामचंद्र घरत और समाज सेविका विजया घरत ने अपने आवास पर मंगल मूर्ति भगवान श्री गणेश की प्राण प्रतिष्ठा की और पारंपरिक ढंग से पूजा अर्चना के बाद सबके मंगल के लिए प्रार्थना की। इस अवसर पर बीजेपी जिलाध्यक्ष रामचंद्र घरत ने मंगल मूर्ति श्री गणेश के प्रति अपनी आस्था का परिचय देते हुए विश्वास जताया कि भगवान श्री गणेश नवम्बई से कोरोना का विघ्न जरूर हरेंगे। देखिए रिपोर्ट। Thank you.
सर्वप्रथम मी नवंबरच्या सगळ्या नागरिकांना गणपती बाप्पाच्या या सणाच्या शुभेच्छा देतो. येणारं वर्ष सगळ्या नवंबरसाठी अतिशय आनंददायी, आरोग्यदायी आणि करोनामुक्त जावो अशी या गणपतीची प्रार्थना करतो. आणि आमच्या गणपतीचं एक वैशिष्ट्य आहे की आमच्याकडे असणारे हे गणपती बाप्पा 100 वर्षाच्या अगोदरपासून आमच्याकडे ते विराजमान आहेत. तुर्बे गाव एक दुर्गम भाग असताना एक छोट्याशा या खेड्यामध्ये पहिला गणपती ठेवण्याचा मान देखील माझे वडील मला सांगत होते की आपलाच होता आणि एकच गणपती तुर्बे गावामध्ये होता, एवढं या गणपतीचं इथलं येणारं पुनरागमन आहे. गेली 100 वर्षाची परंपरा असणारे आमचे हे गणपती उत्सव अतिशय आम्ही गुणागोविंदाने आमचे सगळे नातेवाईक, आमचे भाऊ असतील, आमच्या बहीण असतील, आमच्या पोरी असतील, आमचे नातवंड असतील, आमची बहीण असेल, आमचे सगळे भाचे मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये इथे येऊन दर्शन घेऊन एक मोठा सण साजरा करतायत. आणि खरंच मला हे वातावरण, आनंदी वातावरण, हे वर्षभराच्या कालावधीमध्ये आपण असलेल्या कामामध्ये गुंतलेलो असतो त्याच्यातून एक हा सोहळा येतो आणि त्या सोहळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आनंद आमच्या सगळ्या परिवारावरून मी घेतो. गणरायाचरणी प्रार्थना मी अशी करेन की येणारा काळ, येणारं वर्ष हे नवंबरसाठी करोनामुक्त असावं, आरोग्यदायी असावं, भरभराटीचं असावं, आनंददायी असावं आणि विशेष करून आपल्या ह्या नोव्हेंबरमध्ये करोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो शून्यावर यावं आणि पुन्हा गुणगोविंदाने आपले सगळे नागरिक वावरो अशी सगळ्यांना मी शुभेच्छा देईन. आपल्या लाडक्या बाप्पाचं आज आपण मनापासून स्वागत करते आणि मनापासून मी सर्व जे आपल्या नागरिक आहेत त्यांना मी शुभेच्छा देते. मी गणपतीचरणी प्रार्थना करते का आपल्या सर्व नागरिकांना चांगलं आरोग्य, चांगलं यश आणि चांगला आनंदीदायी जावो.